मारकऱ्यांवर झालेला हल्ला ही अत्यंत निंदनीय आणि सरकारचा धिक्कार करणारा असा प्रकार आहे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांची पत्रकार परिषद विनायक राऊत यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविषयी वक्तव्य करताना म्हटलं की त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी शेतीच्या हंगामातील खत पुरवठा करणाऱ्या दुकानांवर केलेले धाडसत्र आणि खंडणी हा प्रकार माध्यमांच्या माध्यमातून समोर आलेला आहे परंतु अब्दुल सत्तार या प्रकारातून पळकुटेपणा करण्याचा प्रयत्न करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचार मुक्त भारताचा संकल्प घेऊन आहेत त्यामुळे अशा मंत्र्यांना ते हद्दपार करतील अशी खात्री आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे प्रतापराव जाधव याविषयी बोलताना ते म्हणाले की त्यांचं दुकान बंद झालंय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार जे लोकसभेचे उमेदवार आहेत ते त्यांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाहीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर असताना त्यांनी कातळ शिल्प पाहिलं बारसूपासून मानगाव खोऱ्यापर्यंत हे कातळ शिल्प आहे आणि या पर्यटन स्थळांना जागतिक दर्जावर युनेस्कोच्या माध्यमातून देशातील आणि जगातील लोकांना दालन उघडं करून देता येईल यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील बाहेर संशोधक अभ्यासक अभ्यासकात पाहणी करण्यासाठी येणार आहेत ते म्हणाले की अत्यंत निंदनीय बाब आहे आणि सरकारचा करावा असा प्रकार असल्याचं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं मला त्यांची आज नाव नाही नाहीये पण सगळीकडे जे जगजाहीर आहे म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं झालं तर अब्दुल सत्तारच आहे आज सुद्धा सकाळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणं द्यायचं सोडून ते कसे पळपोटेपणाने पळून जात होते हे लोकांनी पाहिलेलं आहे त्यामुळे भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले हे मिंद्यांचे मंत्री केवळ ना केवळ पैशाच्या आमिषापोटी शिवसेनेला शिवसेनेशी बेईमानी केली आणि सत्तेकडे ते शरण गेलेले आहेत सत्तेमध्ये ते बुडले बुडा बुडालेले आहेत भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले आहेत त्या एकालाही तिथे काम करण्याचा नैतिक अधिकार नाही परंतु एक मात्र सर्वांना विचारलं तर सांगेल आजच्या आजच्या मिंदे सरकारमध्ये शासनाच्या कारभारामध्ये जेवढा भ्रष्टाचार होतो तेवढा यापूर्वी कधीही झालेला नाही अत्यंत निंदनीय आणि तेवढाच सरकारचा धिक्कार करावा अशा पद्धतीचा प्रकार आहे माऊलीच्या या महाराष्ट्रामध्ये मागच्या साडेसातशे वर्षामध्ये ही जी संत परंपरा आहे वारकरी परंपरा आहे आणि जे वारकरी अत्यंत जगाला एक आदर्श ज्यांनी घडवून दिलेला आहे आपल्या वारीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना अध्यात्माचं प्रचार आणि प्रसार करत असताना एक चांगल्या पद्धतीने एक आदर्श अशी वहिवाट कशी रुजवायची वारीची ती त्यांनी दाखवून दिलेली आहे आणि या संत ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रामध्ये सातशे वर्षानंतर आत्ताच्या देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी ज्या वारकऱ्यांवर लाठीमार केला लाठ्या हातात उगारून त्यांच्या पाठीमागे लागले त्यांची तर निंदा मी करतोच पण त्याचबरोबर सरकारलासुद्धा सध्या काय वाटेनासच झालेलं नाही त्यांनी लाठीमार केला नाही केला नाही असं प्रत्येक वेळेला सांगत सुटतात बारसोमध्ये सुद्धा लाठीमार करून लाठीमार झाला नाही वारकऱ्यांच्या पाठीवर लाठ्या बसल्या तरी लाठीमार झाला नाही बेशर्मी लोकांचं हे सरकार चाललेलं आहे वारकऱ्यांना झोपडतायत आणि दारूधंद्यावाल्यांना आश्रय देत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी